नमस्कार, मी विजय साळवी, आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्टमध्ये आजची पहिली बातमी अर्थातच आय पी एलमधल्या मुंबई इंडियन्सच्या संघर्षाची. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजयासाठी जबरदस्त संघर्ष सुरू आहे, पण या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं आय पी एलच्या इतिहासातली सर्वाधिक धावसंख्येच्या विक्रमाची कामगिरी आज आपल्या नावावर केली. हैदराबादनं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 20 षटकात 3 बाद 277 धावांचा डोंगर उभारला आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सचा संघ करतोय. या कामगिरीसह हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावरचा 263 धावांचा विक्रम आज मोडीत काढला. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी तब्बल 19 चौकार आणि 18 षटकारांच्या मदतीनं केवळ 37 चेंडूंमध्ये 184 धावांची वसुली केली. मुंबई इंडियन्सच्या मफाकानं 4 षटकात 66, हार्दिक पंड्यानं 4 षटकात 46, जसप्रीत बुमराहनं 4 षटकात 36, गेराल्ड कोटझीनं 4 षटकात 57 धावा दिल्या. पियुष चावलानं 2 षटकात 34 आणि शम्स मुलानीनं 2 षटकात 33 धावा दिल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडनं 24 चेंडूत 62 धावांची, अभिषेक शर्मानं 23 चेंडूत 63 धावांची, हेनरिक क्लासेननं 34 चेंडूत 80 धावांची तुफानी खेळी केली आणि ॲडम मार्क्रमनं 28 चेंडूत 42 धावांची खेळी उभारली. आणि या सामन्यात जर मुंबई इंडियन्सला विजय मिळवायचा आहे तर आता आव्हान आहे 23 चेंडूंमध्ये 87 धावांचं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.